नंदुरबार मधील बामखेडा येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला असून खबरदारी म्हणून मीरानगर हा भाग प्रशासनाने सील केला आहे. किडनी रोगाने त्रस्त रुग्ण नाशिक येथील खासगी रुग्णालयात बामखेडा येथून नेण्यात आला होता. त्यानंतर तेथे तपासणी केली असता त्या रुग्णालयाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरला आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र पेंढारकर यांनी तडकाफडकी भेट देत 1.5 किलोमीटरचा परिसर सील केला आहे. कोरोना वॉरियर्स व पोलीस आरोग्य प्रशासन यांना हाय अलर्ट देण्यात आला असून रुग्णांच्या कुटुंबाची व व्यक्तीच्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचं काम सुरू आहे. कुटुंबातील 9 ते 10 व्यक्तींचे स्वॅब घेऊन नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून 30 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यावेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहने हे सर आणि त्यांची टीम या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देवीदास सोनोने, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.